श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्वामी संदेश सांगणार आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी या वाक्याप्रमाणे जे तुम्ही जीवनामध्ये समस्या मांडत आहात त्या समस्येचे कधी ना कधी निराकरण हे होणारच आहे. त्यासाठी तुम्हाला स्वामीवर नितांत विश्वास पाहिजे, स्वामीवर नितांत श्रद्धा पाहिजे. आणि तुमच्याकडे तो विश्वास नसेल तर तुम्ही हा अवश्य संदेश वाचा, ऐका आणि इतरांना शेअर करा. त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात येणारी समस्या दूर व्हायला मदत होईल. श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सतत पाठीशी आहेत, फक्त तुमचा विश्वास पाहिजे. सख्यांनो, सर्वांचे जीवन हे बासरीसारखेच असते. त्यात दुःखाची कितीही छिद्रे असली तरी त्यातून प्रेमाच्या ऊर्जेची फुंकर घालून आनंदमयी सूर निर्माण करून जीवनरूपी संगीताचा आनंद कसा लुटता येईल जे आपल्या हातात असते. जीवनात ही बासरी ज्याला वाजवता आली त्याला जीवनाचा आनंद लुटता येईल. संकटात जेव्हा आपण एकटेच प्रयत्न करत असतो तेव्हा समजून जायचे की नक्कीच स्वामी पाठीशी आहेत, तेच आपल्याला लढण्याची प्रेरणा देत आहेत. स्वामी नेहमी सांगत असतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुम्ही जी सेवा करत आहात ती श्रद्धेने करा, स्वच्छ मनाने करा. तुमच्या प्रयत्नात कधीही कमी पडू नका. इतके प्रयत्न करा की नशिबाला तुमच्या पुढे झुकावेच लागेल. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआपच मार्ग निघेल. आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा आला असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागतो. नदीपात्राच्या प्रत्येक वळणावर बाजूच्या किनारा खचत असतो, तरीही अनेक वळणे घेत नदी समुद्राला मिळतच असते. आयुष्यामध्ये सुद्धा असंच आपलं झालेलं असतं. अशीच मनोबल खचविणारी अनेक वळणे आपल्या आयुष्यामध्ये आलेली असतात, पण त्या वळणात अनुभवातून आपण शिकत असतो. आणि जो खचत्या मनाला सावरू शकत नाही तो स्वप्नपूर्ती करू शकत नाही. आपण खचून न जाता प्रत्येक येणाऱ्या संकटांना सामोरं जायचं आहे. ज्यासाठी तुम्ही तयार आहात तेच तुम्ही पूर्ण करायचं आहे. ज्या गोष्टी तुम्ही स्वतःहून तयार करण्यासाठी स्वतःहून त्या गोष्टी तुमच्याकडे येत आहेत हा निसर्गाचाच नियम आहे हो, पण तुम्ही ते पटून घ्यायला पाहिजे, स्वतः ते स्वीकारायला पाहिजे. तुम्हास जे जे हवे आहे त्याची फक्त तुम्ही तयारी करा. स्वामींचे नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. एकदा का तुम्ही तयार झालात की त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात त्या गोष्टींना यावेच लागेल. चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला. बाकीचं श्री स्वामी समर्थ महाराज या ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक पाहून घेतील हा विश्वास तुमच्या मनात ठेवा. येणारा प्रत्येक क्षण हा तुमचा आत्मविश्वासाचा असेल. फक्त त्यासाठी तुम्ही तयारी करा. स्वामी नेहमी सर्वांना सांगतात, तुमच्या आयुष्यात काही गोष्टी तुम्ही सोडून द्यायला शिका. तुम्ही कसे वागलात, हा कसा वागला, तो कसा वागला, तो माझ्याशी असंच बोलला, त्याने माझा विश्वासघातच केला, त्याने मला धोकाच दिला, त्या व्यक्तीने माझ्याशी असंच बोललं, त्या व्यक्तीने माझ्याकडे कानाडोळाच केला, हे असं वागला, तो तसं वागला, या सगळ्यांचा विचार करण्यापेक्षा तुम्ही कसं वागलात याचा विचार करा. स्वतःलाच त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं जायचं या सगळ्या गोष्टी विसरून तुम्ही पुढे कसं जाणार याचा तुम्ही अभ्यास करा. या सगळ्या ज्या बाकीच्या गोष्टीमुळे तुम्हाला त्रास होतो आहे या गोष्टी तुम्ही सोडून द्या. आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला तुम्ही सुरुवात करा. अरे, पाठीमागी लागलेली संकटेच पुढे जाण्याचे मार्ग मोकळे करत असते, म्हणून तुम्ही सतत पुढे कसे जायचे याचा विचार करा. जीवन हे खूप मोठे आहे. जीवन हे सर्वांसाठी सारखेच असते. फरक फक्त एवढाच असतो, कोणी मनासारखं जगत असतं आणि कोणी दुसऱ्याचं मन जपून जगत असतं. त्यासाठी आपण आपल्या दिवसाची सुरुवात श्री स्वामी समर्थ नामाने करायची असते. हळूहळू का होईना तुमच्या जीवनातील समस्या दूर होण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हाला नक्कीच मदत करतील. देवाने जर आपल्याला सगळ्याच गोष्टी दिल्या तर आपण देवाचं नामस्मरण करणार नाही. आपण खूप पुढ्याने चलू, खूप मोठ्या हुशारीने चलू, खूप भुशीरीने चलू, पण देवाने तसं केलं नाही. प्रत्येकाला काही ना काही कमतरता देवाने दिलेली आहे, पण सगळ्यात गोष्टीतून नम्रपणा हा गुण
फार कमी लोकांना देवाने दिला आहे. नम्रपणा हा गुण सर्व गुणापेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे. तो ज्याच्याकडे आहे त्याच्या भोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले तरी तो आयुष्याला नक्कीच यशस्वी करू शकतो. म्हणून प्रत्येकाने आपल्या आयुष्यात जीवन जगत असताना नम्रतेने जगा, नम्रतेने वागा, नम्रतेने बोला. मग बघा कितीही तुमच्यासमोर अडचणी येऊ द्या, त्या अडचणीतून तुम्ही सामोरे जाणार म्हणजे जाणार. कधीकधी देव काय करतो, आपल्याला विविध प्रकारच्या संधीही देतो. मग मात्र स्वतःला बदलण्याची संधी मिळाल्यावर प्रत्येकाने त्याचा लाभ घेतला पाहिजे. कदाचित त्या संधीतून आपल्या आयुष्याला कलाटणी मिळून आयुष्याचे सोने घडू शकते. म्हणून येणाऱ्या प्रत्येक संधीचा तुम्ही सोनं करा, प्रत्येक संधीची तुम्ही सोनं करा आणि ती संधी तुम्ही फुकट घालू नका. आपल्याला कधी कधी असं वाटत असतं, मी कधीच कोणाचं काही वाईट केलं नाही, मी कोणाच्या मध्येही पडत नाही, कोणाचीही गरज नाही मला, माझं देव पण काही वाकडं करू शकत नाही, मीच खूप शहाणा आहे, मला कोणी दुःखी करू शकत नाही, मला कोणाचीही गरज नाही. पण असं नसतं. 50 वर्षापूर्वी असं होतं की आपण ह्या जन्मी केलेलं पाप, ह्या जन्मी केलेले चांगले कर्म, वाईट कर्म याचा आपल्याला 50 वर्षानंतर किंवा पुढच्या जन्मी भेटत होतं. पण आता तसं नाही. जे कर्म तुम्ही केलेलं आहेत, जे काही तुमच्या हातून चुका घडलेल्या आहेत, त्याचं फळ तुम्हाला याच जन्मात भेटणार आहे. याच जन्मात तुम्हाला ते फेडायचं आहे. म्हणून तुम्ही कर्म करत असताना चांगले कर्म करा, बोलत असताना चांगलं बोला, एखाद्याला सांगत असताना, मार्गदर्शन करत असताना त्याला चांगलंच मार्गदर्शन करा. किंवा एखाद्याला जर तुम्हा संकटात त्यानं त्याचं संकट सांगत असेल तर तुम्ही त्याला संकटातून मार्ग कसा काढायचा याचं मार्गदर्शन करा. भलतंच तुम्ही काहीतरी सांगून त्याच्या मनात वाईट विचार भरू नका. कारण तुम्ही जर वाईट कर्म करत असाल, वाईट गोष्टी त्या माणसाला सांगत असाल, तर तुमच्या हातूनही नकळत का होना वाईट कर्मच तुमच्या हातून घडत आहे. म्हणून तुम्ही तसं करायचं नाही. कारण तुम्ही जे केलात तेच तुम्हाला परत भेटणार आहे. त्यासाठी तुम्ही तसं करायचं नाही. नुसता प्रपंच चांगला करणं म्हणजे मानवजन्माची ध्येय साधना करणे नव्हे, तर इतरांच्या सुखदुःखात सामील होऊन समाधानाचे वाटेकरी होता आलं पाहिजे. मनाचा गाभारा एवढा तृप्त असेल तर बुद्धीच्या अंतरंगात तून उमटणारा प्रत्येक विचार हा दुसऱ्याच्या भलासाठीची एक प्रार्थना असते. म्हणून स्वतःच्या हातून चांगलेच कर्म करत राहा. याचा साक्षीदार भगवंताशिवाय दुसरा कोणीही असू शकत नाही. कधी कधी काय होतं, मीच बरोबर आहे, माझं कधी चुकत नाही, हा अहंकार सुद्धा आपल्याला कधी कधी होतो. पण हा अहंकार बऱ्याच गोष्टी तुम्हाला चूक होत असताना हे दिसत नाही. पण तुम्ही ते समजून घ्यायचं आहे, तुम्ही ते मान्य करून घ्यायचं आहे. माझं चुकलं समोरच्याचं काळजाला स्पर्श करतात, परंतु हे शब्द तुम्ही ते लक्षात घ्यायचे आहेत. माझं चुकलं हे तुम्ही मान्य करून घ्यायचं आहे. फक्त एकमेकाशी बोलताना आपल्याला विश्वास असायला हवा, तो विश्वास प्रत्येकाने ठेवायला हवा. स्वामी म्हणतात, कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगन भरारीचं वेड रक्तातच असावं लागतं. कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही. म्हणून सर्वांनी सतत चांगले कर्म करा. शेवटी जैसी करणी वैसी भरणी. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.